अपन महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। तत्पूर्वी आपण नवीनासांत चॅनलचं जे खालचं लाल बटन आहे सबस्क्राइब करा, टच करा, घंटेला बेल प्रेस करा, नोटिफिकेशनमध्ये तात्काळ अपडेट आपल्याला मिळतील। कमी पट संख्येच्या 15,000 शाळांवर निवृत्त शिक्षक शिक्षण आयुक्ताचा शासनाला प्रस्ताव, पाहूया सविस्तर। राज्यातील तब्बल 15,223 जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी झाली आहे। त्या शाळांवर पूर्वीच्या मंजुरीनुसार सरासरी 3 शिक्षक कार्यरत आहेत। आता ते शिक्षक दुसऱ्या शाळांमध्ये वर्ग करून कमी पटसंख्येच्या शाळा बंद न करता त्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक नेमण्यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनाला सादर केला आहे। नवीन शैक्षणिक वर्षात त्यानुसार बदल केला जाणार आहे। खाजगी शाळा विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांबरोबर स्पर्धा करताना जिल्हा परिषद शाळांचा पट कमी झाला आहे। राज्यातील 15,000 अधिक शाळांचा त्यात समावेश आहे। 2 महिन्यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने तशा शाळांची जिल्हानिहाय माहिती मागवून घेतली आहे होती। त्या शाळा बंद करण्याला जोरदार विरोध झाल्यानंतर पटसंख्या कमी झालेल्या शाळा सुरू ठेवून त्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा विचार पुढे आला। त्यानुसार नियोजन करून शिक्षण आयुक्त कार्यालयाने त्याचा प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवला। दरम्यान पटसंख्या कमी झाल्याने अतिरिक्त झालेले शिक्षक त्यांचे समायोजन होईपर्यंत कमी पटसंख्येच्या शाळांवर अध्यापन करू शकणार नाहीत। आगामी शैक्षणिक वर्षात तसा बदल अपेक्षित आहे। दरम्यान शिक्षण विभागाच्या माध्यमातून एप्रिल मे महिन्यात 30,000 पदाची शिक्षक भरती करण्याचे नियोजन असून त्यात झेडपी शाळांवरील अंदाजित 20,000 शिक्षकांचा समावेश आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून राज्यातील 1,500 केंद्रप्रमुखांची पदे भरली जाणार आहे। कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत। कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषदाची एकही शाळा बंद केली जाणार नाही। त्या ठिकाणी पर्यायी उपाययोजना करण्यासंदर्भातील नियोजन सुरू असून त्यावर शासन स्तरावरून अंतिम निर्णय घेतला जाईल। शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक 2 वर्षातील सेवानिवृत्त शिक्षकांना संधी कमी। पटसंख्येच्या शाळांवरील वेतनधारक शिक्षकांना दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांवर नियुक्ती केली जाणार आहे। 10 व 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमले जाणार आहेत। पण मागील 2 वर्षातील सेवानिवृत्त शिक्षकांना ठराविक मानधन देऊन त्यांची नियुक्ती कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे। त्यातून कोट्यावधीची बचत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले।